अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे संत खंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात मयूरू फटाका सेंटरचे थाटात उद्घाटन संपन्न झाले. आत्मनिर्भर म्हणजे काय? परावलंबी न राहता स्वतःचे जीवन स्वतःची इमानदारीने कमाईवर नैसर्गिकरित्या जगणे यालाच ठोकताळ्याप्रमाणे आत्मनिर्भर म्हणतात. आजचा तरुण वर्ग सुशिक्षित बेरोजगार न राहता स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. याकरिता त्याने नोकरी लागेल या आशेवर न राहता स्वतंत्रपणे लहान मोठा उद्योग सुरू करून स्वतःच्या कमाईवर प्रामाणिकपणे जीवन यापन सुरू करावे. त्याचबरोबर नोकरीत लागण्याकरिता स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन नोकरीचे प्रयत्न केले पाहिजेत आणि उद्योगधंद्यातून आपली कमाई सुरू केली पाहिजे व आत्मनिर्भर झाले पाहिजे असे आवाहन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून भोईराज कॅलेंडरचे निर्माता रतनल भोई यांनी नवीन उपक्रमांतर्गत भोईराज भवन भोईपुरा पणज येथे शासन मान्य परवाना धारक मयूर फॅन्सी फटाका सेंटरचे कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराजांचे शुभ हस्ते उद्घाटन पार पाडले. तसेच या कार्यक्रमात प्रमुख अतिथी श्री विजय दातीर मॅनेजिंग डायरेक्टर महालक्ष्मी जिनी अकोट येथील बिल्डर रविकुमार पवार हे होते. पाहुण्यांनी भोईराज स्वर्गवासी किसनराव तायडे यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून नंतर फीत कापून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन पणज येथील तंटामुक्ती समिती अध्यक्ष रामदास भू तायडे यांनी केले होते आणि पाहुण्यांचे स्वागत केले. तर शालिग्रामजी तायडे डॉक्टर दर्शन कुमार तायडे पत्रकार दिनेश भोजी मुकेश गुप्ता यांचे यावेळी स्वागत सुरेश कुमार तायडे यांनी केले व कार्यक्रमाचे संचालन भोईराज कॅलेंडरचे निर्माता रतनलाल भोई यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉक्टर मयूर तायडे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला सुरेश साविकार चंद्रशेखर गुप्ता अनिल रोपडे सावजी कारले भीमराव सावीरकर माधव बोचे अंकुश बोचे प्रदीप कत्रे गोपाल निमाळे हे तोंडावर मास्क बांधून सामाजिक अंतर राखून हजर होते. तसेच या कार्यक्रमात शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात आले व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एमसी न्यूज करिता संजय गवळी अकोला.